नमस्कार मी मधुश्री जोशी माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत लहान मुलांची कल्पनाशक्ती विलक्षण असते खूप सारे पक्षी झाडावर बसलेले पाहून पाखरांची शाळाच भरली आहे का असे त्यांना वाटते पक्षी एकत्र बसून उजळण्या म्हणतात की पाडेपाठ पाड़ करतात हा प्रश्न त्यांना पडतोच असे मुलांचे काही प्रश्न ज्येष्ठ आणि प्रसिद्ध कवी श्री गणेश हरी पाटील यांनी लिहिलेल्या त्यांच्या कवितेतून मांडलेले आहे कवितेचे शीर्षक आहे पाखरांची शाळा चला तर मग ही कविता ऐकूया पाखरांची शाळा भरे पिंपळावरती वरती चिमळ्यांची पोरे भारी गोंगाट करती उत्तरिऊन जाते टळून दुपार पारावर जसा यांचा भर तो बाजार बाराखड्या खड्या काग आई घोकती अंगणी उजळणी म्हणती काय जमून रंगणी तारेवर झोके घेते बसून रांगेत भुरकन येथे तेथे उडती मजेत खेळ कर किती नको कराया अभ्यास परीक्षेत काग आई व्हायचे नापास लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत मास्तरच हवे याला आमूचे रागीट पावसाळात ही शाळा आमुची न गळे गळ गल ग शाळा यांची भिजती सगळे रविवारी सणवारी आमूच्या सारखी नाही ना, ना सुट्टी भली मोडली खोडती यांच्या ऊन आम्ही आई शहाणे नव्हे का गप्प शाळेमध्ये कधी धरतो नाही का होतोपास आम्ही कधी धोप बक्षीस मौज काही का सांगू मिळे ही शाळेस मौज काही सांगू मिळे ही शाळेस मौज काही सांगू मिळे ही शाळेस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाखरांची शाळा भरे पिंपळावरती वरती चिमळ्यांची पोरे भारी गोंगाट करती